केवळ महिला सभासदांच्या पाठबळावर सुरू झालेली श्री सरस्वती महिला व क्रेडिट सोसायटी गावातील सर्वात पहिली व अधिक विश्वसनीय पतसंस्था असून संस्थेने ठेवीदार व ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. संस्थेवर उत्तरोत्तर ठेवीदारांचा विश्वास वाढत असून ठेवीदारांच्या सर्व ठेवी अत्यंत सुरक्षित आहेत. संस्थेची नूतन इमारत उभी राहत असून एकाच छताखाली अनेक सुविधा देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांनी केले. येथील सरस्वती महिला पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या शंकुस्थापना कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, गावच्या हितासाठी संस्था स्थापन केली असून सर्व सभासद महिला असून त्यांचा सर्व कारभार पारदर्शीपणे महिला व्यवस्थापक मंडळ पाहत आहे. संस्थेत ठेवीदारांच्या सर्व ठेवी अत्यंत सुरक्षित असून सभासदांना अधिकाधिक चांगली सेवा व चांगली सुविधा देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सांगितले. मला वाटतं 1997 साली आमची संस्था चालू झाली त्यावेळापासून आम्ही म्हणत होतो की आपली स्वतःची एखादी वास्तू असावी होती. छोटी छोटी आपली संस्था केलेली, परंतु ज्या भव्य स्वरूपानं आम्हाला जे पाहिजे होतं त्याला वेळ आल्याशिवाय कुठली अर्थपणी नसती. आणि त्यासाठी आमच्या गावच्या शांताबाई कलगुंडा पाटील असत्या, नरहरी व्यंकटेश देशपांडे असत्या आणि कोळी बंधू असत्या, त्यांनी संस्थेला थोडंसं त्यांचं काय किरकोळ मार्ग घेऊन असतील म्हणजे थोडंसं त्याचा मोबदला घेऊन जागा दिली. जागा खूप चांगल्या ठिकाणी योग्य ठिकाणी लावली. पंचकृषीतील लोकांची ह्या गटाचा त्या गटाचा ह्या पक्षाचा त्या पक्षाचा न म्हणता येईल त्या माणसाची मदत करण्यात जे त्यांनी आपले आयुष्य सगळं खर्ची घातले असं ते त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी निरंतर अशी सेवा कधीही रात्री 11 जाऊन दे 12 जाऊन दे सकाळी येऊन दे कोणाचे कार्यक्रमाला कामाला कसल्याही ह्याला त्यांनी कधी वेळ लावला नाही विलंब लावला नाही. आणि त्यांचा या मलिकवाड ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमच्या मलिकवाड गावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आमच्या संस्थेचा सत्कार. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य तसेच सैन्य दलात भरती झालेल्या युवकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक खोत, संभाजी पाटील, दिलावर नदाब, क्षमा जमादा, लक्ष्मी नडवीनमणी, अनिता लक्कोळे, संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील, कार्यदर्शी रावसाहेब कुंभार, शंकर मंगावे, प्रदीप पाटील, दिनकर गुडे, यशवंत माने, मनोहर पाटील, उत्तम कोळी, कल्याणराव देशपांडे, महादेव वडगावे, अब्दुल जमादार यांच्यासह संस्थेच्या संचालिका नागरिक उपस्थित होते. राजू मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले तर भारती बाकळे यांनी आभार मानले.